आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका झालीच पाहिजे. माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांचे तहसील कार्यालयावर आंदोलन. शिरोळ नगरपालिका झालीच पाहिजे या मागणीसाठी आज माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांनी तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन केलं. येत्या 20 तारखेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांनी शिरोळ नगरपालिका व्हावी यासाठी आजपर्यंत विविध मार्गाने आंदोलने केली आहेत. नागरिकांच्या भावना सरकार दरबारी पाठवण्यात आल्या आहेत, मात्र आजपर्यंत त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केली आहेत, मात्र दखल घेतली न गेल्यास भविष्यात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला. शिरोळ नगरपालिका व्हावी या दृष्टीनं गेले अनेक महिने धनाजीराव सुडुंगे, राकेश जगदाळे या सर्व मंडळींच्या मार्फत पहिल्यापासून गावसभा घेऊन त्यांनी गावागावात प्रबोधन केलं. प्रत्येक मंडळात प्रत्येक वार्डवाईज त्यांनी प्रबोधन केलं आणि लोकांची मानसिकता ही नगरपालिका व्हावी अशी बरेच दिवसापासून जी आहे त्याला मूर्त स्वरूप आणण्यासाठी धनाजीरावांनी त्याला जोरदार प्रयत्न केले आणि संपूर्ण गावानंच त्याला अतिशय जोरदारपणे पाठिंबा दिलेला आहे आणि गेले अनेक दिवस शांततेच्या मार्गानं आंदोलन चालू आहे. आता आजपासून गावातले सर्व तरुण मंडळ आहेत, खेळाची मंडळ आहेत, त्या मंडळाच्या मार्फत तहसीलदार ऑफिससमोर बेमुदत उपोषण ठिय्या आंदोलन आजपासून चालू केलं आणि पहिलाच दिवस आमचं बालशिवाजी मंडळ, आमच्या मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, सर्व मंडळाचे सदस्य यांचा आज पहिला दिवस ठिय्या आंदोलनाचा आहे. आत्ताच तहसीलदार साहेब येऊन निवेदन स्वीकारून आपली जी नगरपालिका व्हावी अशी तीव्र इच्छा आहे ती इच्छा लोकांची शासनामार्फत कळवण्याचं आश्वासन आत्ताच तहसीलदार साहेबांनी गुरुसाहेबांना आता इथं दिलेलं आहे आणि जोपर्यंत नगरपालिका होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने चालू आहे. नंतरच्या काळात याच्यापेक्षा उग्र प्रकारचं आंदोलन होण्याची शक्यता आहे. यावेळी शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आपल्या भावना शासन दरबारी पाठवू असे आश्वासन देण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, बाजार समिती सदस्य विजयसिंह देशमुख, बजरंग काळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.